पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने ललित पाटिल मामले पर गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि एक अपराधी 9 महीनों तक अस्पताल में कैसे रह सकता है, इसके पीछे किसका हाथ है, इस बात की जांच होनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि सरकार महाराष्ट्र को उड़ता पंजाब करना चाहती है क्या। ललित पाटिल के बाबती ज्या काही घटना आपण पाहता काय घडतंय त्याच्यामुळे ललित पाटिलला सरकारची साथ आहे का, अशा पद्धतीची चर्चासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे। कारण की ज्या पद्धतीनं ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये 9-9 महिने त्यानिमित्तानं त्या ठिकाणी ठेवण्यात येतं, ससून हॉस्पिटल त्याला 9 महिने कसं काय ठेवण्यात आलं, ससून हॉस्पिटलच्या तो बाहेर कसा गेला, त्याच्यामुळे सरकारची साथ असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही। त्याच्यामुळे सरकारमधल्या कोणाची साथ आहे ललित पाटीलला याचा सुद्धा शोध घेण्याची आवश्यकता आहे। आमचा सरकारवर संशय आहे आणि गृह खाती शेवटी काय करते आहे कसं हे संपूर्ण काम गृह खात्याचं आहे की इतका मोठा ड्रग माफिया ललित पाटील हा बाहेर फिरतो आहे, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नुकतंच जे काल परवा तुमच्या सोलापूर, नाशिक, संभाजीनगर येथे सुद्धा कोकेन आणि MD मोठ्या प्रमाणात साठे सापडले, काय म्हणजे गृह खातं शेवटी करतं काय? इतका मोठा ड्रगचा व्यापार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे का, महाराष्ट्राला उडता पंजाब करायचं ठरवलं आहे या सरकारने, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं आहे। त्याच्यामुळे जे कोणी ड्रग माफिया आहेत आणि जे कोणी त्याच्यामागे पाठराखण करतात त्यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून, त्यांच्यावर गृह खात्याच्या माध्यमातून, त्यांच्यावर पोलीसच्या माध्यमातून कडक कारवाई झाली पाहिजे। आणि हे ज्या पद्धतीनं ड्रग्सचं रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे, एक आमचे तरुण त्यानिमित्तानं बर्बाद होत आहेत, त्यावर कडक कारवाई राज्य शासनाच्या माध्यमातून पोलिसांनी केली पाहिजे 100%। कसं आहे गृहमंत्री म्हणून शेवटी तेच आहेत ना जबाबदार। दलित पाटलीची केस झाली, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर इतक्या ठिकाणी ड्रग्सचं सगळं इतक्या मोठ्या काम चालू आहे, त्याच्यामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी हे करायला पाहिजे, आमचे तरुण नशाने नाही तर वाया जातील सगळे।